मित्र हो नमस्कार। आज लातूर नेटवाणीच्या या भागात एका विशेष पाहुण्याला आपण निमंत्रित केलंय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। अहो पण आता येतोयच की आपण पुढच्या वर्षी लवकर या का म्हणतो की तोपर्यंत लातूरचे खड्डे दुरुस्त होतील, विजेच्या ताऱ्या ज्या खाली लोंबतात त्या गणेश मंडळांना त्यामुळे इजा होते, त्या साहित्याचं नुकसान होतं, तारा तुटतात, ते थांबेल, अनेक ठिकाणी प्रकाशाची योजना सोय नाही तीही होईल, म्हणून पुढच्या वर्षी लवकर या असं म्हटलंय। माफ करा, आज आपल्या या स्टुडिओमध्ये आलेले आहेत श्याम जाधव। श्याम जाधव हे राजा गणेश मंडळाचे सर्वेसर्वा आहेत, अध्यक्ष संस्थापक आहेत, आणि राजा नावाप्रमाणे त्यांच्या गणेशाची मूर्तीही असते आणि त्याचप्रमाणे त्याचा मंडप आणि सजावटही असते। मग श्यामजी, तुम्हाला हा उपक्रम सुरू किती वर्ष झाली आणि रिस्पॉन्स कसा मिळतो? गणेशोत्सव सुरुवात करून मला 24 वर्ष झाले। गणेशोत्सव सुरुवात करून मला 24 वर्ष झाले आणि हा उत्सव करताना खूप आनंद, खूप सगळ्या लातूरकरांचा खूप उत्साह सपोर्ट मला मिळतो। अच्छा, या निमित्तानं आपण काय उपक्रम राबवतो? गणेशोत्सवाच्या माध्यमातून ह्या वर्षी आम्ही 25 रुग्णांचे डोळ्यांचं ऑपरेशन हे गणेश मंडळाच्या माध्यमातून डॉक्टर काळगे साहेब या वर्षी अध्यक्ष त्यांच्या हॉस्पिटलमध्ये फ्री ऑफ कॉस्ट मध्ये एक आर्थिक दुर्बल घटकातील 25 गरजूंना डोळ्यांचं ऑपरेशन, मोफत मूत्ररोग निदान शिबिर माननीय विश्वास कुलकर्णी डॉक्टर साहेब यांच्या ममता हॉस्पिटलमध्ये हे एक होणार आहे, दंतरोग शिबिर ह्या गणेश मंडळाच्या माध्यमातून ह्या वर्षी एक दिवस मोफत तपासणी शिबिर शिवाय चौघे देशपांडे डॉक्टर साहेब यांच्याकडे गणेश मंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। यावर्षीचा उपक्रम काय असणार आहे? हाच उपक्रम ह्या वर्षीचा असणार। गणेश मंडळांना यावर्षी कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं? सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे डिसिबल। प्रत्येक वर्षी काय होते, गणेश उत्सव आला की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि डिसिबल हा आम्हाला असं वाटतं की पोलीस प्रशासनानं जसं हायकोर्टाचे नियम लागून दिलेत की बाबा 65 डिसिबल, तर 65 डिसिबल प्रमाणे त्यांनी परवानगी देणार प्रत्येक गणेश मंडळाला देण्यात द्यावी। कारण सगळ्यात आता कसं होतं की लातूर शहरामध्ये 400 गणेश मंडळ रजिस्टर्ड आहेत आणि 100 गणेश मंडळ म्हणजे विना परवाना घेता बसतात। 400 गणेश मंडळ जर रजिस्टर्ड असतील आणि पारंपरिक वाद्य भाड्यानं जर घ्यायचं म्हणजे फक्त लातूर शहरामध्ये 85 पारंपरिक वाद्य, तर बाकीच्या गणेश मंडळांनी काय करायचं? ह्याच्यासाठी पोलीस प्रशासनानं डॉल्बेला कायद्याच्या कचाट्यात राहूनच त्यांना परमिशन द्यायला पाहिजे असं आमचं मत। महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे डॉल्बेला बंदी आहे? फक्त लातूर जिल्ह्यातच बंदी आहे, म्हणजे हा हे एक लातूर पॅटर्नच आहे, हा एक लातूर पॅटर्न। आता मागच्या वर्षी मला मी पाहिलं नाही, मला असं कळालं होतं की विसर्जनाला जाताना शिवाजी चौकाजवळ एका खड्ड्यामध्ये त्या वाहनाचं टायर गेलं आणि गणपतीची मूर्ती खाली पडली, फुटली, मूर्तीचा अवमान झाला, हे खरंय का? आता ही तर माहीत असलेली गोष्ट आहे, शिवाजी चौकात घडलेली गोष्ट सहसा लातूरभर फिरते, पण अशा गल्लीबोळामध्ये अनेक ठिकाणी काय काय झालं असेल कोणास ठाऊक। मग तुम्हाला जी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलवली होती त्या बैठकीत किती लोकांना बोलू दिलं आणि कलेक्टरांनी काय सांगितलं? त्या बैठकीमध्ये कुणालाच बोलू दिले नाही, त्यांनी त्यांचं म्हणलं की ठराविक एक 5 मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बोलून घेतलं। मग ते बोलायचं ह्याच्यावर होतं की बाबा जल पुनर्भरण वृक्षारोपणावर हा विषय म्हणून त्यांनी बोलायचं म्हणले, कलेक्टर साहेबांनी डायरेक्ट डीजेन डॉल्बीचा विषय काढला आणि त्या ठिकाणी सगळ्या गणेश मंडळाचा त्या ह्यांनी अवमान केला की तुमच्या डॉल्बीला जर लावायचं असेल तर तुमच्या आई आणि बहिणीची एनओसी घेऊन या, की गणेशोत्सव करायचं म्हणजे आई आणि बहिणीला विचारून सुरुवात केली का पहिल्यापासून? हा एक मोठा प्रश्न पडला की एक जिम्मेदार व्यक्तिमत्व की जे काय जिल्ह्याचे प्रमुख आहेत त्यांच्याकडून अशा शब्दाची लातूरकरांना अपेक्षा नव्हती। म्हणजे लातूरकरांची आई बहीण काढण्याची हिंमत करणारा बहुतेक हा बहादूर कलेक्टर एवढाच असावा। या ज्या पद्धतीनं डीजे लावण्यासाठी आई बहिणीची परवानगी घेऊन या असं ते म्हणतात, त्याप्रमाणे ज्याच्या घरातला माणूस दारू पितो त्या दारू पिणाऱ्या माणसाला, दारू विकणाऱ्यानं आई बहिणीची परवानगी दाखवताना दारू पिया असं म्हणत चालेल का? आणि असं झाल्यास दारू बंद होईल, पण महाराष्ट्र सरकार चालेल का? त्यांनी त्याच्यासाठी त्यांनी कायदा लागू करायला पाहिजे ना की बाबा लॅटरी आहे, जुगार आहे, मटका आहे,
पण हवेत एवढे मोठे धंदे चालतात, मग त्यावेळेस त्याने आई बहिणीची परवानगी घेऊनच त्या लोकांना परमिशन द्यायला पाहिजे. फक्त डॉल्बी डॉल्बी डॉल्बीलाच आई बहिणीची परमिशन कशाला? अरे डॉल्बी असावी, तरुणांचा उत्साह असावा आणि तो मर्यादेमध्ये त्याचा आवाज असावा, हे इतकं मान्य आहे. पण मग मला एक कळत नाही की मग आपल्याकडंच फक्त लातूरमध्ये डॉल्बीला बंदी आहे, ती पोलिसांनी घातलेली आहे. तर मग तुम्ही वर्षभर तुम्ही गणेश मंडळांची एक मंडळ आहे, सगळ्यांचं मिळून एक मंडळ आहे का? आपले शिखर मंडळ आहे का? आहे ना सार्वजनिक. मग सार्वजनिक शिखर मंडळाने एक वर्षभर काय केलं? त्यांनी कोर्टामध्ये जाऊन ही बंदी का नाही उठवली? तुम्ही हा प्रयत्न का करणार का यापुढे? ह्यापुढे हे करणार ना की महाराष्ट्रामध्ये कायदा वेगळा, मुंबई पुण्यामध्ये कायदा वेगळा, लातूरमध्येच कायदा वेगळा का? ह्याच्याबद्दल आता वरिष्ठांपर्यंत म्हणजे सीएम मुख्यमंत्री साहेबांना आम्ही पत्र पाठवलं की कायदा सर्वांकर समान आहे का, फक्त लातूर जिल्ह्याचा वेगळा आहे, संबंध महाराष्ट्राचा वेगळा आहे. जनहित याचिकाच का टाकत नाही आपण सगळी मंडळांना? आता त्याच्यावर सुद्धा बैठक चालू आहे की बस जी लातूर जिल्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आमचं ते बोलणं चालू आहे की बाबा ह्याच्यावर काय करायचं नेमकं. मग त्यांनी म्हणले की याचिका हा जो विषय आहे की बाबा हायकोर्टाने त्यांना असं वर्षातले 15 दिवस असं दिले की बाबा वर्षातले 15 दिवस असं हे केले की तुम्ही सर्व गणेश जयंत्या उत्सव हा व्यवस्थितरित्या साजरे करा, म्हणजे कायद्याच्या ह्याच्यामध्ये राहून. पण हे पोलीस प्रशासन म्हणते काहीच करायचं नाही. परवा आमदारांनी पण बैठक घेतली, त्या बैठकीतही आपण बोललात आणि त्या बैठकीमध्ये काही धाडसी कार्यकर्त्यांनी डॉल्बी बद्दल काहीतरी विधान केलं आणि काय झालं काय त्या बैठकीमध्ये काय विधान केलं? त्या ह्याचा विषय होता की बाबा कायद्याच्या ह्याच्यामध्ये 65 डेसिबल लावून डॉल्बी लावणार, म्हणजे कायद्याचे जे हायकोर्टाचे निर्बंध लावून दिले त्या पद्धतीने. कारण का होतं की का लावायचं की बाबा त्या साऊंड सिस्टीमवर आता महिला भजनी मंडळ आहे, महिला भजनी मंडळाला टाळ मृदंग वाजायचे, मग त्यांना काय एखादं गाणं म्हणायचे, त्यांना त्यांना माईक वगैरे लावून द्यायलाच पाहिजे ना. मग ते डॉल्बीच्या माध्यमातूनच लोक ऐकणार, संप्रदायाचे कार्यक्रम कशावर ऐकणार, डॉल्बीच्या गाण्यावरच ऐकणार. आता हे एक विषय आहे की त्यांनी एक निर्बंध घालायला पाहिजे की बाबा डॉल्बी लावा पण सर्व धार्मिक म्हणजे देवदेवतांवरच गाणे असायला पाहिजे. काही भरपूर गाणे की बाबा तिथं मुन्नी लावायची गरजच नाही, कारण की मला असं आठवत नाही की बाबा लातूरमध्ये गणेश उत्सवाच्या मंडळाचे पदाधिकारी डॉल्बीवर मुन्नी बदनाम हो गई आणि काय तर ते दुसरे गाणे असं लावलेत. मी तर ऐकलं नाही आणि करून लावत नाही, कारण धार्मिक गाणे एवढे आहेत भैया की आपल्याकडे भरपूर गाणे आहेत की त्या देवाच्या गाण्यावर सुद्धा भक्तगण आनंद घेऊ शकतात. अगदी बरोबर. तुम्ही जर एक सगळेच मंडळ मिळून एकत्र एक गणेश याचिका टाकली तर आपण सुटू शकतो. याच्याशिवाय काहीही झालं तरी आम्ही डॉल्बी लावणारच असं आमदारांच्या बैठकीत कुणी बोललं का? नाही, डॉल्बी लावणारच असं बोलले की बाबा कायद्याचं जे डिसिबल दिले 65 डिसिबल मर्यादेत राहून डॉल्बी लावणार आणि केसेस झाल्या तर आम्ही तुम्हाला मदत करू असंही आमदार म्हणाले. केसेस झाल्यानंतर म्हणले की असं जर कायद्याच्या अधीन राहून जर तुम्ही डॉल्बी लावलात आणि तुम्हाला जर काही आडी अडचणी आल्या केसेस झाले तर आमचे वकील मंडळ तुमच्या सोबतच आहेत असं भैया साहेब. म्हणजे एकूणच आमदारांचाही या तुमच्या सगळ्या उपक्रमाला आणि लातूरकरांच्या आनंदाला खीळ बसू नये असा प्रयत्न आमदारांचा हे दिसतो. मला वाटतं आमदारांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे हे केलेलं आहे. तर तुम्हाला तुमच्या गणेश भक्तांना, तुम्हाला लातूरच्या सगळ्या गणेश भक्तांना, तुमच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा आणि प्रसंगी जेव्हा जेव्हा तुम्ही काही चांगले उपक्रम घ्याल तेव्हा आम्हाला बोलवा, आम्ही त्याची बातमी लावू. आपण आलात आमच्या स्टुडिओमध्ये इतक्या घाईमध्ये आमच्याशी बातचीत केली. नमस्कार.